आपल्याला माहीत आहे की आपत्ती अनेक प्रकारच्या आहेत त्यापैकी ह्यानंतर आपण आता वीज का पडते आणि त्याचे परिणाम काय होतात ज्वालामुखी भूकंप सुनामी याचा अभ्यास करणार आहोत आपण आकाशात नेहमी वीज चमकताना पाहतो पण या सर्व विजा जमिनीवर पडतात असं नाही पंच्याण्णव टक्के विजा आकाशात असतात फक्त पाच टक्के विजा कोसळतात एकाच ढगामध्ये दोन ढगात किंवा एक आणि जमिनी दरम्यान निर्माण होतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते मोठ्या तापमानामुळे प्रचंड दबावाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडकडण्याचा आवाज होतो वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी आहे पण मृत्यू न ओढावलेल्या लोकांवर विजेचा दीर्घकालीन परिणाम झालेला दिसतो अशावेळी आपण दक्षता घेताना मैदानात झाडाखाली उभं राहू नये तसेच उंच ठिकाणी किंवा झाडावर चढू नये कारण आत्तापर्यंतच्या अभ्यासात असे दिसले की सर्वात जास्त प्रमाण खुल्या मैदानात झाडाखाली व पाण्याजवळ असताना वीज प्रभावित होण्याचे आहे विजा चमकत असताना विजेच्या टेलिफोनच्या खांबाजवळ टॉवरजवळ उभं राहू नये गाव शेत आवार बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकून उभं राहू नये दुचाकी वाहन सायकल ट्रॅक्टर नौका ह्यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नये त्याचबरोबर दोन व्यक्तींमध्ये अंदाजे पंधरा फूट अंतर राहील याची काळजी घ्यावी विद्युत उपकरणे मोबाईल किंवा दूरध्वनी यांचा वापर कटाक्षानं टाळावा पायाखाली कोरडे लाकूड प्लास्टिक गोंडपाठ कोरडा पाला पाचोळा इत्यादी ठेवावे बसताना दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून बसावे पोहणारे मच्छीमार यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडावे वीज चमकताना पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर किंवा आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडीरक्षक असावा इतर अनेक आपत्तीप्रमाणे ज्वालामुखी ही सुद्धा एक नैसर्गिक घटना आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात असलेल्या उष्णतेमुळे भूकवचाखालील घन द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात हा पदार्थ भूकवचाच्या बाहेर पडून त्याच्या पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले की त्यास ज्वालामुखी म्हणतात यावेळी जे द्रवस्थितीतील पदार्थ बाहेर पडून वाहू लागते त्याला लावारस किंवा शिलारस असे म्हणतात ज्वालामुखीच्या वेळी भूकवचातून शिलारस बाष्प उष्ण चिखल गंधक इत्यादी पदार्थ बाहेर येऊन साचतात त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू ह्यामुळे वातावरण प्रदूषित होते ज्वालामुखीच्या वेळी उष्णतेमुळे पाऊस पडतो ह्या उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात ज्वालामुखी जमिनीबरोबर समुद्रातही होतात समुद्रात शिलारस आणि स्फोटातून बाहेर येणाऱ्या पदार्थांमुळे बेटांची निर्मिती होते ज्वालामुखी ही संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया असल्याने ती टाळणे माणसाच्या हाती नाही पण अभ्यासाने त्याची भाकीत करून त्याचे व्यवस्थापन करणे शक्य आहे सागराच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याच्या वरच्या दिशेने ढकलली जाते परिणामी महासागरात महाकाय लाटा तयार होतात या लाटा उगमस्थानी फार उंच नसतात परंतु खूप वेगाने दूरवर पसरू लागतात तेव्हा या लाटांचा वेग ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका असतो त्या किनारी भागापर्यंत पोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो पण त्यांची उंची खूपच म्हणजे शंभर फुटापर्यंत वाढते अशा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना सुनामी लाटा म्हणतात सुनामी हा जापनी भाषेतील शब्द असून किनाऱ्यावर येऊ धडकणारी पाण्याची मोठी लाट असा याचा अर्थ होतो भारतात सव्वीस डिसेंबर दोन हजार चारमध्ये पूर्व किनाऱ्यावर सुनामी धडकली ज्याचे केंद्र इंडोनेशियातील उत्तर सुमात्राच्या पश्चिम किनारपट्टीवर होते नऊ पॉईंट एक ते नऊ पॉईंट तीन रिस्टर स्केलचा भूकंप ह्यावेळी नोंदवला गेला आणि तीस मीटरच्या लाटांची मालिकाच तयार झाली हा आत्तापर्यंतचा नोंदवला गेलेला तिसरा मोठा भूकंप होता सुनामी झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी होते कारण इमारती बांधकामे उद्ध्वस्त होतात किनाऱ्यावरील होड्या व जहाजे यांची हानी होते झाडे मुळापासून उन्मळून पडतात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात वाहतुकीस अडथळे निर्माण होतात आणि जनजीवन विस्कळीत होते सुनामी ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती असल्याने ती टाळणं शक्य नाही परंतु सुनामी लाट निर्माण झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टी लगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देणे महत्त्वाचे असते त्यामुळे कृत्रिम भूस्थर उपग्रहांची मदत घेतली जाते वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे वादळ निर्मिती व त्यांच्या परिणामांबद्दल आपण मागच्या यत्तेत माहिती घेतली आहे पण तुम्ही वादळात अडकलात तर पुढील गोष्टी करा इमारती पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा घराबाहेर असल्यास आपले स्थान ठिकाण जवळपासच्या नातलगांना मित्रांना कळवा तुम्ही बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा वीज पुरवठा खंडित करा तुमच्या नातलगांना मित्रांना फोनच्या मदतीनं संभाव्य संकटांची माहिती द्या सावध करा आणि सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना तात्पुरता आश्रय द्या अशा प्रकारच्या आपत्तींना सामोरं जाण्यासाठी देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटना काम करत असतात त्यापैकी संयुक्त राष्ट्र संघटनेने स्थापन केलेली यू एन डी पी ही एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झालेली संघटना आहे जगातील एकशे सत्याहत्तर देश या संघटनेचे सदस्य आहेत या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री आर्थिक मदत तसेच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे तसेच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गट पाठवण्याचे काम या संघटनेच्या वतीनं केलं जातं विविध प्रकारच्या आपत्तींची माहिती आपण या पाठात करून घेतली अशा आपत्तीच्या वेळी आपली भूमिका काय आपण काय करू शकतो याची माहिती यामुळे तुम्हाला मिळाली असेल अशा आपत्तीची संपूर्ण माहिती करून घ्या आणि आपत्ती, आपत्ती काळात लोकांना सहकार्य करा